नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात भाग घेऊन पथकाचे नेतृत्व करण्याचे भाग्य बेळगावतील छात्र समर्थ गजानन गाडगेला लाभले. त्याने बेळगावचे नाव राष्ट्रीय स्तरावर नेले. त्याचा आदर्श आजच्या तरुण पिढीने ठेवावा असाच आहे. त्याच्यासोबत बेळगाव प्राईडने केलेली ही दिलखुलास बातचीत. प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीमध्ये दर वर्ष होणाऱ्या पथसंचलनात सहभागी होऊन नेतृत्व करण्याचा मान वडगाव बेळगाव येथील छात्र समर्थ गजानन घाडगे यांना आणि गोवा या प्रांतातून बेळगावचे समर्थ घाडगे या छात्राची निवड झाली होती. त्यांना दिल्लीतील पथसंचलनात परेडचं नेतृत्व करण्याची संधी त्याला मिळाली ही बाब बेळगावकरांच्या दृष्टीने भाग्याची आणि घोषणावह आहे. आपल्यासोबत समर्थ गाडगे आहेत, त्याच्याशी आपण संवाद साधूया. समर्थ, हे नेतृत्व करण्याची संधी तुला मिळाली, याच्यासाठी तू काही पूर्वतयारी केली होतीस का? हो, नेतृत्व करण्यासाठी मला खूप पूर्वतयारी करावी लागली आणि नेतृत्व करण्याची माझी खूप आधीपासून इच्छा होती. तर यासाठी माझे जे आर्मीचे इन्स्ट्रक्टर्स जे आम्हाला शिकवायसाठी होते ते त्यांच्यासोबत खूप मतलब खूप मला साथ मिळाली. त्यांच्या नेतृत्वाखाली मी पण शिकलो. शिकून शिकून मी बेंगलोरला गेलो. बेंगलोरमध्ये खूप म्हणजे कॉम्पिटिशन खूप होतं. तिकडे मी एकटा नव्हतो कॉम्पिटिशनसाठी, तर खूप लोक होते. त्या खूपमध्ये कमीत कमी 20-30 जण होते. जे 26 कंटिजंट होतं त्या 26 याच्यामध्ये 20 जण नेतृत्व करण्याची इच्छा ठेवत होते. त्यांच्यात मी माझं बेस्ट दिलं आणि मी सिलेक्ट झालो. हे नेतृत्व केलंस, केल्यानंतर दिल्लीमध्ये तू राष्ट्रपतींच्या वर किंवा आणखी महनीय व्यक्तींच्या वर राहिला, तो अनुभव कसा आला? तर आम्हाला 25 जानेवारी मोदींनी आपल्या घरी इन्व्हाइट केलं होतं. तर तो एक वेळ होता, तो आम्हाला खूप महत्वाचा भेटला. जो देशाचा कोणताही व्यक्ती इच्छा ठेवतो की मोदींच्या घरी जावं किंवा मोदींना भेटायची इच्छा असते, पण आम्हाला थेट त्यांनी मोदींनी बोलायला आणि त्यांच्या घरी जेवणासाठी इन्व्हाइट केलं होतं, तीच आमची खूप मोठी संधी. ती मला खूप मोठी संधी मिळाली. त्यांच्या भाषणाने आम्ही सुद्धा खूप असं प्रोत्साहित झालो आणि आम्हाला आमच्या जीवनात पुढच्या जीवनात त्यांनी काय करावं आणि काही नाही करावं याची त्यांनी गायडन्स दिला. तर खूप छान एक्सपिरियन्स, खूप छान होता. बाकी आम्हाला मोदीच नाही तर आपले डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंग, परत 26 तारखेला पंतप्रधान यांच्याशी भेट घेण्याची संधी मिळाली. नेतृत्व केल्यामुळं तुझं आणि बेळगावचं नाव राष्ट्रीय स्तरावर चमकलेलं आहे. असं इथं पुढं न थांबता पुढचं तुझं आगामी लक्ष किंवा ध्येय काय आहे? पुढचं लक्ष यापुढे न थांबता माझं पुढचं लक्ष आहे की आपलं जे डिफेन्स आहे, डिफेन्समध्ये एकतरी नेव्ही नाहीतर आर्मी या दोन्ही डिफेन्समध्ये जॉईन करावं आणि देशासाठी काहीतरी करून दाखवावं हीच माझी इच्छा आहे. संस्थांनी तुझा मान सन्मान केलेला आहे, सत्कार केलेला आहे, परंतु अजूनही तुला काही असं वाटतं का की अपेक्षित सन्मान झालेला नाही किंवा झालेला आहे? दोन्ही अनुभव तू सांग. अपेक्षित सन्मानाची गोष्ट अजून मी मला नाही वाटत की मी इतकंही मोठं काम केलेलं आहे. अपेक्षित सन्मान माझा कधी व्हावा अशी माझी इच्छा आहे. जेव्हा मी डिफेन्समध्ये जॉईन करून जेव्हा कांद्यावरती स्टार्स घेऊन येईन तेव्हा माझा अपेक्षित सन्मान माझ्या आई वडिलांनी करावा असं मला वाटतं. यशामध्ये तू जास्ती श्रेय कोणाला देतोस? जास्ती श्रेय जो मी काही आहे इकडे थांबलेला तो माझ्या परिवारामुळे व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सगळे संस्कारांमुळे मी आहे. मध्ये भाग घेतल्यानंतर तुझा अनुभव कसा आहे, तुला कसं वाटलं? तर आधी आमचे 17 डिसेंबर रोजी आम्ही इकडून बेंगलोर मधून निघालो दिल्लीसाठी. तर दिल्लीमध्ये गेल्यानंतर आम्हाला थंडी व कोविड या सगळ्यांपासून आम्हाला स्वतःची रक्षा करायची हा एक मेन टास्क होता आमचा. त्यानंतर
थोड्या दिवसानंतर 4 जानेवारी पर्यंत आमचा क्वारंटाईन होता. क्वारंटाईन नंतर आमची प्रॅक्टिस सुरू झाली. प्रॅक्टिस सुरू झाली म्हणजे म्हणणं बरोबर नाही, कारण प्रॅक्टिसच्या आधी सिलेक्शन सिलेक्शन सुद्धा असतं, कारण खूप राज्यातून मुलं आलेली असतात आणि त्या पूर्ण सगळ्या सर्व राज्यांमधून 96 जणांचा एक कंटिजंट म्हणजे एक ग्रुप तयार होतो. तर त्या ग्रुपमध्ये सिलेक्ट होणं एक मोठं टास्क होतं. तर त्या ग्रुपमध्ये सिलेक्ट झालो. सिलेक्ट झाल्यानंतर मी जो इंडियाचा कंटिजंट असतं त्याला पण कमांडिंग करायचं ट्राय केला, पण फॉर्च्युनेटली नाही झालो. परेडचं नेतृत्व झालं याच्यानंतर तुला आणखी कोणती संधी आली का की बेळगाव तुला आणखी उंच व्हावं की वाढावं? परेडचं नेतृत्व झाल्यानंतर परेड झाल्यानंतर आम्हाला एक संधी मिळते जी YEP म्हणून असते. त्यानंतर त्या YEP मध्ये YEP म्हणजे काय असतं तर युथ एक्सचेंज प्रोग्राम, ज्यामध्ये आपल्या देशाचे जे सिलेक्टेड एक्झाम असते ती एक्झाम क्लिअर केलं की मग इंटरव्ह्यू असते. इंटरव्ह्यू नंतर एक आम्हाला बाहेर देशी जायचं एक संधी मिळते. बाहेर देशी जाऊन त्यांच्या पद्धती वगैरे शिकायच्या, नंतर एक्सपिडिशन करणे वगैरे सगळ्या आर्मीचे जे हे असतात आर्मीचे जे टेक्निक्स वगैरे शिकून यायचे असतात ते त्यासाठी आम्हाला बाहेर देशी पाठवतात. तर त्या YEP साठी सुद्धा माझं आता सिलेक्शन शॉर्टलिस्टेड झालेलो आहे. पुढच्या महिन्यात माझी परत एक इंटरव्ह्यू आहे डायरेक्टर जनरल सोबत. तर ती इंटरव्ह्यू झाले की मग मला एक डेलिगेशन मिळणार, त्या दिवशी मी जाणार. त्या योजनेअंतर्गत तुझी निवड झालेली आहे, तर हे तुझं गुण आणि कौशल्य याच्या आधारावर तुझी निवड झाली असं मला वाटतं. मग याच्यासाठी तुला आणखी काही तयारी करावी लागणार आहे का? तयारी तरी कायम ठेवावी लागेल, कारण आता थांबून चालणार नाही. आता जोपर्यंत जे माझं पुढचं ध्येय आहे तोपर्यंत तरी तयारी मी कायम ठेवणार आहे. त्यासाठी काही विशेष तयारी करायला सांगितली का? विशेष तयारी असं काही नाही, कारण जी आम्ही पुढे पुढे जाणार त्यासाठी विशेष तयारी त्यांच्याकडून जे इन्स्ट्रक्टर्स वगैरे येतात जे ऑफिसर्स येतात तेच आमच्याकडून ते तयारी करून घेतात. यापुढे मी पुढच्या महिन्यात दिल्लीला परत जाणार. दिल्लीला परत गेल्यानंतर ते आमच्या 1 महिन्याचा जो तिकडे आहे त्या कालावधी आम्ही ज्या कालावधीमध्ये आम्ही राहणार आहे 1 महिन्याचा त्या 1 महिन्यामध्ये आम्हाला सगळं शिकवलं जाईल की तिकडे जाऊन काय करावं लागेल काय असतं. दिल्लीहून आल्यानंतर तुला राज्यपालांनी बोलवलं वजूभाई वाला बेंगलोरमध्ये, तो अनुभव कसा तुला? दिल्लीवरून आल्यानंतर राज्यपालांनी बोलवलं, तिकडे सुद्धा आम्हाला हायटी प्रोग्राम वगैरे होता. तर तिकडे त्यांनी सुद्धा आम्हाला मोटिवेट केलं आणि त्यांनी पूर्ण जो 26 कंटिजंट होता त्यांना मोटिवेट करून त्यांचा सन्मानही केला. त्यांनी ते म्हणाले की युथ आहे, आता पुढचं जोपर्यंत तुमचे ध्येय गाठत नाही तोपर्यंत थांबू नका. तर खूप प्रोत्साहित केलं. तुझी झेप कशी आहे, म्हणजे काय काय तुला मिळत गेलं, कामगिरी कशी आहे, मान सन्मान पुरस्कार कसे मिळत गेले तुला, त्याच्याबद्दल थोडक्यात सांग. तर मी माझ्या हायस्कूल थळकवाडी हायस्कूल मधून सुरू केलं, म्हणजे थळकवाडी हायस्कूल मध्ये कम्प्लीट केलं. तर 9वी मध्ये मी 2016 सुद्धा मी रिपब्लिक डे परेडला गेलो होतो आणि तिकडे मी PM रॅली मध्ये तेव्हा JD जो ज्युनियर डिव्हिजन असतो तेव्हा मी PM रॅली मध्ये सहभाग घेतला होता. तर तेव्हा मी एक ध्येय ठेवलेलं की YEP जे असतं तेव्हा मी लक्षात घेतलेलं की YEP वगैरे असतं. तर 2021 RDC केली आणि त्यामध्ये मी YEP ला सुद्धा सिलेक्ट झालो आणि परेड कमांडिंग सुद्धा केलं. उत्तमच आहे. याच्यापेक्षा तुझा आणखी काही वेगळे छंद आहेत का की ज्याच्यामध्ये आपण तो करिअर करू शकतोस? वेगळे छंद जसं काही म्हणजे स्विमिंग आहे, नंतर शूटिंग ज्याला आम्ही फायरिंग म्हणतो, नंतर ॲथलेटिक्स. मग या सगळ्यामध्ये नेमकं कोणत्या गोष्टीकडे तू लक्ष केंद्रित करणार आहेस तुझं करिअर घडवण्यासाठी, पुढे जाण्यासाठी? करिअर घडवण्यासाठी जर मला आता चान्स मिळत आहे तो फायरिंग मध्ये आहे, कारण मी जर मी डिफेन्स मध्ये जर असेल तर मला फायरिंग मध्ये नॅशनल इंटरनॅशनल लेवल साठी खेळायला पण चान्स मिळेल. त्याच्यामध्ये तुला जास्तीत जास्त इंटरेस्ट माझा या तिन्ही गोष्टीमध्ये आहे, फायरिंग, स्विमिंग आणि ॲथलेटिक्स. तरी सगळ्यात जास्ती आता हल्ली मी RDC वगैरे केलं त्यामुळे मला समजलं की माझी फायरिंग वगैरे पण
एमबाजी जी चांगले आहे तर मी तिकडे जास्तीत जास्त भार द्यावा लागेल देऊ इच्छितो. या नेमबाजीसाठी बेळगावमध्ये सराव करावा अशी काही सोय किंवा व्यवस्था आहे का? बेळगावमध्ये नेमबाजीसाठी सराव करावा अशी सोय आहे जी एक तर जे पर्सनल फायरिंग रेंज आहे त्यानंतर जे आमच्या बटालियनची फायरिंग रेंज सुद्धा आहे तिकडे सुद्धा आम्हाला प्रॅक्टिस भेटली. तुझे इन्स्ट्रक्टर जे आहे मिलिटरीमधले त्यांचं म्हणणं काय तू कशामध्ये पुढे जाऊ शकतो किंवा जाव? त्यांचं म्हणणं आहे की जे मला आवडतं ते करावं कारण त्यांनी त्यांना वाटतं की ज्याच्यात तू स्वतः इंटरेस्टेड आहेस आणि स्वतः तुला वाटतं की ज्याच्यात तू करू शकतोस करिअर तेच तेच तोच पाथ निवडावा आणि त्यावरती चालत राहावं कारण जे एका दुसरा सांगतो म्हणून त्या त्या याच्यावरती जाऊ नये. पण म्हटलं तुला भावी आयुष्यासाठी पडताळीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. आपल्या शालेय जीवनाची सुरुवात सरकारी प्राथमिक मराठी शाळा नंबर 31 मधून केली. मातृभाषेतून शिक्षण घेऊन इतकं चांगलं ध्येय गाठणं सहज शक्य आहे हे त्याच्या मुलाखतीत आम्हाला समजलं. तेव्हा इतर मुलांनीही याचा आदर्श घ्यावा. इतर भाषांचा अट्टहास न धरता आपली मातृभाषा किती महत्वाची आहे आणि त्यातून आपण कसं वर येऊ शकतो किंवा एखाद्या लक्ष्यापर्यंत जाऊ शकतो याचं हे जिवंत उदाहरण म्हणजे समर्थ गजानन गाडगे आहे. त्यामुळे त्याला भावी आयुष्यासाठी आमच्या शुभेच्छा.